विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या NMMS या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता या विषयाच्या सराव प्रश्न उत्तरिका आपण गेल्या काही भागांपासून समजून घेतोय. मागील एका व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील काही प्रश्नांचा अभ्यास केला. त्यातील काही आकृत्यांशी संबंधित असलेले प्रश्न आपले राहिलेले होते. मुद्दाम हे प्रश्न व्यवस्थित समजावे म्हणून आपण ब्लॅकबोर्डच्या मदतीने आज या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, त्यांच्यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. ते बघा, काही सूचना आपल्याला दिलेली. खाली काही चिन्हांची मालिका दिलेली आहे. त्या चिन्हांच्या मालिकेचा व्यवस्थित अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या मालिका चिन्हांची मालिका कोणत्या नियमानुसार मांडलेली आहे तो नियम शोधून काढा आणि त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून उत्तर पत्रिकेत नोंदवा. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काही प्रश्नांच्या चार मालिका दिल्या. बघा, 1, 2, 3 आणि 4 या चिन्हांचा व्यवस्थित अर्थ आपल्याला लावायचा आहे. खाली आपल्याला 44, 45 आणि 46 अशा 3 प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता या ठिकाणी नीट बघा, क्रम नीट बघा यांचा, याचं उत्तर काय आहे. यांचा क्रम बघा, यांच्या प्रत्येकाच्या मध्ये W आहे, यांच्या प्रत्येकाच्या मध्ये X आहे, यांच्या प्रत्येकाच्या मध्ये Y आहे आणि यांच्या प्रत्येकाच्या मध्ये Z आहे. W, X, Y आणि Z आणि आजूबाजूला 2 वेगवेगळे चिन्ह दिले आहेत आणि त्यांचं उत्तर काय आहे ते आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिले. मग प्रश्न मालिका बघा, प्रश्नात आपल्याला काय दिले, या 3-3 चिन्हांचा आपल्याला उपयोग करायचा आहे, गट करायचा आहे बघा. आणि त्यानंतर हा Y त्याच्यात टाकायचा आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे, या 3 चिन्हांचा गट इथून शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर काय आहे ते इकडे मांडायचंय. त्याच्यामध्ये Y टाकायचंय, परत या 3 चिन्हांचं उत्तर काय आहे ते इथं बघायचंय. मग Z मालिका इकडच्या बाजून आपल्याला दिसते. मग Z मालिकेमध्ये या प्रकारचं चिन्ह आहे, त्यानंतर Z आहे, O आहे, म्हणजे बघा याचं उत्तर काय आहे, O. त्यानंतर मध्ये हा Y बरोबर. आणि त्यानंतर आता बघा काय उत्तर येते आपलं. ओ येतं याचं उत्तर, आपलं 1 मिनिट, याचं उत्तर येत आहे उलटा त्रिकोण बघा, XZO. XZO चं उत्तर काय ते उलटा त्रिकोण, त्याच्यामध्ये हा Y येतोय. आणि त्यानंतर आता बघा X ची मालिका या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ह्या X च्या मालिकेत आपल्याला आता या पद्धतीचे चिन्ह कुठे दिसत आहे का बघा, या X ची मालिका इकडे दिसते, या पद्धतीचे चिन्ह बघा या ठिकाणी दिसत आहे आणि याचं उत्तर काय येत आहे, या पद्धतीचे चिन्ह येतं. मग याचं उत्तर काय आहे ना, ते आता आपल्याला बघायचं Y च्या मालिकेमध्ये. ही बघा Y ची मालिका, याचं उत्तर काय येत आहे, O. म्हणून आपला पर्याय नंबर किती आला, 4. समजलं का बघा, या पद्धतीने आपल्याला विचार करायचा. पुढचा प्रश्न बघा, W ची मालिका बघा, ही W ची मालिका. आता या W च्या मालिकेमध्ये या पद्धतीचे चिन्ह तर नाहीये बघा, इथं ये आहे, चांदी पण आपल्याला दिसते, मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा, इथं आपल्याला या पद्धतीचे चिन्ह काही दिसत नाही W च्या मालिकेमध्ये. प्रश्न आपण तपासून बघू काय नाही बघा, प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक झालेली असेल बघा. आता या ठिकाणी हे चिन्ह आपल्याला दिसते बरोबर. आता या ठिकाणी हे चिन्ह आहे, इथं आहे हे चिन्ह बघा प्रश्नामध्ये, फक्त ह्या चिन्हाचा थोडस आदला बदल झालेली आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, याचं उत्तर लिहायचंय उलटा त्रिकोण, त्यानंतर Z टाकायचं आहे, त्यानंतर Y ची याच्यात बघा हे चिन्ह कुठं दिसतात आपल्याला, या ठिकाणी बघा हे चिन्ह आपल्याला इथं दिसतंय बरोबर. याचं उत्तर काय येतंय बघा, O. आणि मग आता Z च्या याच्यात चला,
आता झेडच्या ह्याच्यात ह्या पद्धतीचं आपल्याला कुठं दिसतंय बघा, तर प्रश्नाचा थोडस चूक झालेली काहीतरी बघा, प्रश्न कुठेतरी चुकलेला आहे. आता या ठिकाणी इथं पण चुकीचं मांडलेलं होतं बघा, चिन्ह थोडेसे चुकीचे दिले, त्या ठिकाणी चिन्हांचा गटच आपल्याला दिसत नाही बघा. हा त्रिकोण या ठिकाणी इकडच्या बाजूला आहे, त्यानंतर हा तुमचा वाय या ठिकाणी वायचा गट बघा, हा वायचा गट या पद्धतीने हे चिन्ह दिसतंय बघा इथं, म्हणजे हा ओ आहे बरोबर. हा झेड घेतला, आता झेड इथं आहे पण झेडच्या मध्ये ओ इथं आहे पण हे चिन्ह थोडं वेगळं आहे, म्हणून याचे उत्तर काय येणार. आता नीट जर आपण बघितलं तर हे त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्रिकोणाचा पर्याय आहे नंबर एकचा. प्रश्न 46 बघा, डब्ल्यूचा गट बघा, हा डब्ल्यूचा गट आपल्याला दिसतोय. आता पुन्हा या डब्ल्यूच्या गटामध्ये असं चिन्ह नाही बघा आपल्याला, पण इथे ए दिसतोय म्हणजे हा ए असला पाहिजे बरोबर. त्यानंतर वायचा म्हणजे हा तुमचा, इथं जर आपण ए घेतला तर याचं उत्तर येतं ह्या पद्धतीचं, त्यानंतर याच्यामध्ये वाय टाकलेला आहे. नंतर आता एक्सचा गट बघा, हा एक्सचा गट, या एक्सच्या गटामध्ये आता आपल्याला हे बघा या ठिकाणी दिसत आहे, याचं उत्तर आहे पुन्हा एकदा जसंच्या तसं या पद्धतीचं उत्तर आहे बघा. याचं उत्तर काय, आता असा गट वायच्या याच्यात आपल्याला बघायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीचा गट आपल्याला या ठिकाणी हा दिसतोय बघा, मग याचं उत्तर काय येणार आहे. हे येणार आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय नंबर 4 मध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तीन तीन अंक चिन्हाचे जे गट आपल्याला दिले आहेत, डब्ल्यूचा गट, एक्सचा गट, वायचा गट आणि झेडचा गट, याच्यातून आपल्याला एक प्रश्नामधून इथं 7 चिन्ह आपल्याला दिसत आहे. इकडचा एक गट, इकडचा एक गट आणि त्याच्यामध्ये इथं वाय टाकलेला आहे. इकडचा एक गट, इकडचा एक गट, त्याच्यामध्ये झेड टाकलेला आहे. इकडचा एक गट आहे, इकडचा एक गट आहे, त्याच्यामध्ये वाय टाकलेला आहे. आपल्याला उत्तराचे 4 पर्याय दिले आहेत आणि या 4 पर्यायांमधून योग्य पर्याय आपल्याला शोधून उत्तरपत्रिकेत नोंदवायचं आहे. थोडाफार चिन्हांचा घोटाळा झालेला आहे, प्रश्न छपाई करताना प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, म्हणून प्रश्न आपल्याला थोडं व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न क्रमांक 47-53 साठी या ठिकाणी चिन्हांची एक मालिका दिली, या चिन्हांच्या मालिकेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या आणि याच्यावर 47, 48, 49, 50, 51, 52 आणि 53 पर्यंतची प्रश्न आपल्याला सोडवायचे. आता या अक्षर मालिकेमध्ये चिन्ह आणि अक्षरांचा काय क्रम दिलाय ते व्यवस्थित समजू. बघा आता ए इथं दिसतोय, बी इथं आहे, सी इथं आहे, म्हणजे ह्या पद्धतीने नागमोडी पद्धतीने ए बी सी नंतर हा तुमचा डी येतोय, डी नंतर इथं तुमचा काय येणार नाही बघा, इथं येणार ई, ई नंतर इथं आला तुम्ही, इथं येणार तुमचा एफ, एफ नंतर हा आला तुमचा जी, जीच्या खाली इथं आलाय तुमचा एच, एच नंतर इथं काय येणार तुमचा के. नीट लक्षात घ्या बघा, या ठिकाणी तुमचा येणार के, के नंतर बघा एच नंतर हा तुमचा येणार आय, सॉरी इथं येणार तुमचा आय, आय नंतर बघा हा जे, जे नंतर इथं तुमचा येणार के, के नंतर इथं येणार तुमचा एल, एल नंतर बघा हा एम आणि एम नंतर इथं येणार तुमचा एच. समजलं का बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम आणि एन अशा पद्धतीने नागमोडी पद्धतीने पहिल्यांदा वरून खाली, खालून वर अशा पद्धतीने शेवटपर्यंत गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा उलट्या दिशेने नागमोडी पद्धतीने एन पर्यंत आपण आलो. ए पासून एन पर्यंतची अक्षरं, काही अक्षरं दिले, काही चिन्ह दिले आणि याच्यावरचे प्रश्न सहजपणे आपण सोडवू शकतो. के अक्षराबद्दल खून कोणती आलेली, के अक्षराबद्दल आता बघा, हा के या ठिकाणी आलेली कोणती खून दिसते बघा आपल्याला पर्याय नंबर 3. इतकं सोपं आहे बघा, फक्त ही मांडणी कशी आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. एल अक्षराबद्दल खून कोणती, एल अक्षराबद्दलची खून आहे आयताची. बीच्या डावीकडे कोणतं अक्षर आहे, बीच्या डावीकडे
आता पेपर आपला समोर भरायचा बी च्या डावीकडे म्हणजे इकडच्या बाजूला कोणता अक्षर आहे एन पहिला नंबर तीन सी च्या उजवीकडे कोणता अक्षर आहे बघा सी दिसतोय सी च्या उजवीकडे कोणता अक्षर आहे के पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न बघूया एकावन्न बावन्न आणि एकावन्न प्रश्न बघा त्रिकोण या खुणेच्या जागी कोणता अक्षर असेल आपण सगळे अक्षर लिहून घेतलेले त्रिकोण या खुणेच्या जागी कोणता अक्षर असेल आय असेल म्हणून पर्याय नंबर तीन बावन्नावा प्रश्न पाच अंकाच्या ठिकाणी कोणतं अक्षर असेल पाच अंकाच्या ठिकाणी कोणतं अक्षर असेल बघा या ठिकाणी जर आपण बघितलं डी नंतर काय होतो ई म्हणून पर्याय नंबर आपला एक बरोबर असेल सहा अंकाच्या जागी कोणतं अक्षर असेल हा सहा अंक आहे बघा त्याच्या जागी कोणतं अक्षर असेल ई नंतर या ठिकाणी क्रमाने एफ येतो एफ नंतर काय येतो जी म्हणून पर्याय नंबर काय असेल दोन असेल इतक्या सोप्या पद्धतीने फक्त आपल्या या अंकांची मांडणी कशी दिली ना मोठी पद्धतीने ती आपण व्यवस्थित समजून घेतली कुठल्या चिन्हाच्या जागेवर कोणता अक्षर येणार आहे कोणत्या अंकाच्या जागेवर कोणतं अक्षर येणार आहे हे जर आपण काळजीपूर्वक समजून घेतलं तर कुठलाही प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो प्रश्न क्रमांक चोपन्न पंचावन्न आणि छप्पन्न साठी पुन्हा एकदा काही अक्षरांची मालिका आपल्याला दिली त्या अक्षरांच्या मालिकेचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या आणि तीन प्रश्नांची उत्तर आपल्याला पर्याय मधून शोधायची आहे आता या ठिकाणी दोन दोन अक्षरांचा एक गट दिलाय आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेत बरोबरचे चिन्ह दिलं आणि एक महत्वाचा मुद्दा सांगितला क्रिया क्रमनिरपेक्ष आहे म्हणजे क्रमाला या ठिकाणी महत्व नाही उलट सुलट झालं असेल तरी चालेल म्हणजे पहिल्या नंबरचं चिन्ह दुसऱ्या नंबरला असेल किंवा दुसऱ्या नंबरचं चिन्ह पहिल्या नंबरला असेल तरीही काही हरकत नाही आणि योग्य पद्धतीने उत्तर आपल्याला शोधायचे आता इथं दोन दोनच चिन्हांचा क्रम आहे पण आपल्याला उत्तरात तीन तीन चिन्ह दिले म्हणजे नेमकं करायचं काय आता या ठिकाणी दोन चिन्ह जे दिसत आहेत आपल्याला त्याचं उत्तर आपण काढून घेऊ त्याच्या जोडीत तिसरं चिन्ह टाकू आणि मग पुन्हा एक गट तयार करू आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी शोधूया मग बघा पहिले दोन अक्षर बघा पहिले दोन चिन्ह बघा या पद्धतीचा गट आपल्याला कुठं दिसतोय बघा हा या ठिकाणी दिसतोय बघा याचं उत्तर आपल्याला मिळतंय यांचं दोघांचं उत्तर आलं आपल्याला या पद्धतीचं आणि त्याच्या जोडीत पुन्हा हे चिन्ह आपल्याला टाकायचंय आणि याचं उत्तर आता पुन्हा शोधायचंय आता याचं उत्तर शोधताना बघा नीट बघा कुठं दिसतंय आपल्याला या पद्धतीचं चिन्ह हे बघा क्रम उलट आहे या ठिकाणी बघा हे आपल्याला दिसतंय इथं बरोबर मग याचं उत्तर काय येतंय या पद्धतीचं उत्तर येतंय बघा आणि असं उत्तर आपल्या पर्यायामध्ये कुठे आहे पर्याय नंबर तीन मध्ये आपल्याला दिसतंय येतंय का लक्षात बघा पहिल्या दोन चिन्हांचं उत्तर पहिले शोधून घ्या त्याच्या जोडीत तिसरं चिन्ह टाका पुन्हा दोन चिन्हांचा गट आला त्याचं उत्तर शोधा ते तुमचं पर्यायामध्ये त्या ठिकाणी सापडेल इथं पहिले दोन चिन्ह बघा या दोघ चिन्हांचं उत्तर काढा हे बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय याचं उत्तर आहे तुमचं आणि पुन्हा त्याच्या जोडीत या पद्धतीच्या चिन्ह आपल्याला बघायचं आणि हा क्रम आपल्याला आता या ठिकाणी शोधायचा आहे हा क्रम कुठं आहे बघा हा या ठिकाणी दिसतोय आणि मग याचं उत्तर काय आहे तर ह्या पद्धतीचं याचं उत्तर आहे म्हणून पर्याय आपला एक तंतोतंत बरोबर येतोय पुढचा प्रश्न बघा हा पहिला गट तुमचा या पहिल्या गटाचं उत्तर काढा या पहिल्या गटाचं उत्तर बघा कुठे आहे नेमकं हा या ठिकाणी सापडला बघा क्रमाला महत्व नाहीये याचं उत्तर तसंच तसं आहे आणि याच्या जोडीत या संख्या चिन्हांचा अशा पद्धतीने उत्तर आपल्याला काढायचं मग या पद्धतीचं उत्तर आता बघा आडव्या केलेल्या आहेत या ठिकाणी बघा हे आपल्याला दिसतंय आणि याचं उत्तर बघा काय पर्याय नंबर तीन मधून आपण सांगू शकतो या पद्धतीने चिन्हांचा गट आपल्याला दिला आहे दोन दोन चिन्हांचा त्याच्यामधून आपल्याला तीन तीन चिन्हांचं उत्तर कसं काढायचंय पहिला आणि दुसऱ्या चिन्हाचा त्या ठिकाणी गट करून त्याचं उत्तर पहिले शोधून घ्या त्यानंतर त्याचं जे उत्तर येईल त्याचा आणि तिसऱ्या चिन्हाचा पुन्हा गट करा आणि त्याचं उत्तर पुन्हा या चिन्हांच्या मालिकेतून शोधा आणि त्याचा पर्याय उत्तर पत्रिकेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ पासून तर प्रश्न क्रमांक बासष्ट पर्यंत एक वर्तुळाची आकृती आपल्याला दिली आहे आणि त्या वर्तुळाच्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्यास काढून इंग्रजी अक्षर मालिकेतील
एपासून जे काही अक्षरक्रमाने व्यवस्थित दिले ते कसे मांडलेले तो व्यवस्थित नियम समजून घ्या, आकृतीची रचना पूर्ण करा आणि मग दिलेल्या चार प्रश्नांचे उत्तर तुम्ही सहजपणे सोडवू शकता। आता बघा, ए इथे दिसतोय, याच्या समोर बी दिसतोय, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सी दिसतोय, त्याच्या समोर डी दिसतोय, म्हणजे याचा अर्थ काय, व्यासाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं, त्याच्या पुढे डावीकडे सरकायचं, पुन्हा दुसऱ्या टोकापर्यंत जायचं, उजवीकडे सरकायचं, दुसऱ्या टोकापर्यंत यायचं। चार या ठिकाणी आपल्याला मांडून दाखवले, तीन व्यास बरोबर सहा अक्षरांची रचना त्यांनी केली, बघा ती समजून घेऊ आपण। ए बी सी डी ई एफ बरोबर। आता याचा पुढचं गणित, खाली डावीकडे जायचं, वरती उजवीकडे जायचं, म्हणजे इथं येणार तुमचा जी, याच्या समोर इथं येणार एच, इथं येणार आय, याच्या समोर इथं येणार जे बरोबर, याच्या शेजारी डावीकडे येणार के, याच्या समोर एल आलेला आहे बघा, पुढे येणार एम, एमच्या पुढे येणार समोर येणार एन, एन नंतर येणार ओ, ओ नंतर येणार इथं समोर पी बरोबर, पीच्या शेजारी इथं येणार क्यू, आता एक धर पुन्हा वाढवायचं आपल्याला क्यू, क्यूच्या समोर या ठिकाणी येणार आर, आर नंतर एस आलेला आहे, एस नंतर टी आला आहे, टी नंतर यू आला आहे, यू नंतर इथं येणार तुमचा व्ही, व्ही नंतर यू व्ही, इथं येणार डब्ल्यू, डब्ल्यूच्या समोर इथं येणार एक्स, एक्सच्या समोर इथं येणार वाय बाजूला, वायच्या समोर इथं येणार तुमचा झेड, झेड नंतर पुन्हा ए येणार, आपल्याला जसे अक्षर लागतील तसे आपण बघूया, आपल्या इंग्रजी अक्षर मला या ठिकाणी पूर्ण झाली। आता प्रश्नांचे उत्तर आपल्याला बघायचे, त्या ठिकाणी बिंदू बी दिला आहे आपल्याला, आता ह्या बिंदू बीची जोडी आपल्याला कोणत्या योग्य पद्धतीने आपल्याला कोणाशी लावायची ते समजून घेऊया। बिंदू बी आपल्याला दिसतोय, प्रश्न आपल्याला काय विचारलाय तो पुन्हा एकदा वाचून बघू आपण। प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा, येथे आपल्याला ए पासून झेड पर्यंतचे अक्षर आकृतीत विशिष्ट क्रमाने दिली आहेत, काही बिंदूंना दोन अक्षरांनी नावं दिली आहेत, खालील दिलेल्या प्रश्नातील बिंदूंना कोणत्या अक्षराची जोडी लागेल, जोडी कोणत्या अक्षराची लागेल ते आपल्याला शोधून काढायचे, मग जोडीमध्ये कोणतं अक्षर येणार ते आपल्याला शोधायचे, बीच्या जोडीत कोणतं अक्षर येणार आहे क्यू, एच्या जोडीत कोणतं अक्षर येणार आहे आर, जीच्या जोडीत कोणतं अक्षर येणार आहे तुमचं एक्स, आणि आयच्या जोडीत तुमचं कोणतं अक्षर येणार आहे बघा झेड। समजलं का बघा प्रश्न काय होता, एका वर्तुळामध्ये ए पासून झेड पर्यंतचे अक्षर विशिष्ट क्रमाने कसे लिहिले बघा, एच्या समोर बी, त्याच्या पुढे सी, डावीकडे सरकायचे, त्यानंतर वरती जायचे, त्याच व्यासाला धरून डी लिहायचं आहे, डीच्या शेजारी उजवीकडे ई लिहायचं, त्याच व्यासाच्या दुसऱ्या टोकाला एफ लिहायचं, त्याच्या पुढच्या टोकाला जी लिहायचं, त्याच्या पुढे एच लिहायचं, अशा पद्धतीने सरळ वरती खाली वरती खाली नागमोडी पद्धतीने जाऊन पूर्ण ए पासून झेड पर्यंतचे अक्षर क्रमाने लिहून घेतली तर ह्या बिंदूंच्या जोडीत नेमका कोणत्या बिंदूचं अक्षर दर्शवलेलं आहे ते पर्याय म्हणून आपल्याला शोधून काढायचे। अशा पद्धतीने आपण या चिन्हांकित मालिकेचा किंवा योग्य चिन्हांचा अर्थ लावून आपण बुद्धिमत्तेमधले विविध प्रश्न सोडवू शकतो। आता याच भागात आपल्याला अजून काही प्रश्न जे आपल्याला राहिलेले आहेत 91 पासून 100 पर्यंतचे त्यांचा अभ्यास पुढील व्हिडिओ